Yeah.
आपला वाडा आपला उत्सव आपली संस्कृती जपूया नवरात्रीच्या नवरंगामध्ये हो मराठमोळा हा दांडिया Hey, hey.
प्रसिद्ध मराठी सिने नाट्य अभिनेत्री संजय नार्वेकर यांचं आगमन झालेलं आहे. देवीचं दर्शन ते घेत आहेत. दर्शन घेतल्यानंतर त्वरित ते या रंगमंचावरती उपस्थित राहतील. Chandramani Mukha
उपस्थित आहेत थोड्यावेळ जरा हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांची उपस्थिती लाभणार आहे त्याचप्रमाणे पप्पी दे पारुला फेम स्मिता कोंडकर यांची उपस्थिती लाभणार आहे हिंदी सिरियल मधील कलावंत देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे किस्मत के लगोरे मधील पायल अप्सरा कश्यप यांची उपस्थिती लाभणार आहे उमर है सोलह साल उछल उछल के चलना यू लचक जाए ना कमर संभाल पूरी तरह हड़ू 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 चाल पूरी तरह हड़ू 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 चाल तेरे नखरे है कमाल उमर है सोलह साल उछल कमाल उमर है सोलह साल उछल उछल के चलना यू लचक जाए ना कमर संभाल पूरी पटांगणामध्ये गर्दी होत असेल तर बाजूला एक पटांगण तयार करण्यात आलेलं आहे तिथे आपण सगळेजण नृत्याचा आस्वाद घेऊ शकता तिथे गरबा नृत्य करू शकता Oh, no.
Hey, Maya Bhavani.
संपूर्ण दांडिया संपूर्णतः विनामूल्य आपणासाठी घेऊन आलेले आपण सगळ्यांचे आवडते लाडके कार्य सम्राट आमदार माननीय सुनील भाऊ राऊत त्यांच्या संकल्पनेतून हा मराठी दांडिया साजरा होतो. Thank you.
घरात होणार या ठिकाणी चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांचा अंपर होणार आहे एवढा मोठा भव्य दिव्य प्रमाणातला हा मराठी दांडिया आपणासाठी घेऊन आलेले आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके कार्य सम्राट आमदार माननीय सुनील भाऊ राऊत त्यांच्या संकल्पनेतून हा मराठी दांडिया हा मराठी गरबा या ठिकाणी संपन्न होतोय आणि तो देखील पूर्णतः विनामूल्य मुंबईत प्रथमच असा हा विनामूल्य मराठी दांडिया संपन्न केलाय त्याच्या आयोजन आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके कार्य सम्राट आमदार माननीय सुनील भाऊ राऊत या ठिकाणी सिनेनाट्य अभिनेते संजय नार्वेकर आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत थोड्याच वेळात चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांची उपस्थिती लाभणार आहे त्याचप्रमाणे पप्पी दे पारुला फेम स्मिता घोसकर यांची उपस्थिती लाभणार आहे हास्य जत्रा फेम अरुण कदम यांची उपस्थिती लाभणार आहे किस्मत की लकीरों से मधील पायल आणि लाल बनारसी सिरियल फेम अप्सरा कश्यप यांचं देखील आगमन या ठिकाणी थोड्याच वेळात होणार आहे संजय नार्वेकर यांचा या ठिकाणी हृदय सत्कार सोहळा संपन्न होतोय माननीय दत्ता तळवी यांच्या शुभ हस्ते हा हृदय सत्कार सोहळा संपन्न होतोय त्याचप्रमाणे बाबा कदम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा सत्कार होतो तुझ्यामध्ये गुंतला
या ठिकाणी छोटी मुलगी आमच्या जवळ आहे तिचे आई वडील हरवलेले आहे आई वडिलांनी ओळख पटवून घेऊन जायचं आहे ही छोटी मुलगी आहे छोटी मुलगी आहे हरवलेली आहे आई वडील जिथे कुठे असतील त्याने त्वरित रंगमंचाशी संपर्क साधा
नात सागर सांगले गेली कशीची रमली को Thank you.
चलगो मेरे साथ चलगो मी मुंबई से खाली तुझे लेने को आईलो मी मुंबई से खाली तुझे लेने को आईलो त्या मजोरी चा पिल्या त्या काय काका सखाईलो त्या मजोरी चा पिल्या त्या काय काका सखाईलो किस्मत के लंगूर से मेरे पायल अर्थात अप्सरा कश्यप थोड़ाच वेळात या ठिकाणी आपला सगळ्यांचा आवडता असा युवा नेतृत्व आदित्य सर ठाकरे यांची उपस्थिती लाभणार आहे एक वसलेलं नाव आदित्य साहेब ठाकरे यांचं आगमन होणार आहे ¡Gracias!
माननीय युवा नेतृत्व माननीय आदित्य साहेब ठाकरे हे अंधेरी यारी रोड वरून निघालेले आहेत 10 ते 15 मिनिटात या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे महाराष्ट्राचे हास्य जत्रा हे वरुण कदम या ठिकाणी उपस्थित राहत आहे गरबा खेळण्याची व्यवस्था केलेली आहे
सीता खोडकर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे पपीडे पपीडे पारुला फेम सीता खोडकर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे पपीडे पारुला फेम सीता खोडकर या या ठिकाणी उपस्थित आहेत पपीडे 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 Bye.
Yeah.
अंबेगिर बागरी अंबेगिर बागरी हे माया काली अंगार पारा डोळ्याचा तलवार हे अंबेचा अवतार नाशिक करतील अंधार हे लग लग तो सूर्य तो आई तुझा बाणे वैशासुर मर्दिनी रीत तुझी बाणे लग लग तो सूर्य तो आई तुझा बाणे वैशासुर मर्दिनी रीत तुझी बाणे हे हीच माया तुझी अंबे कृपा करी कृपा करी तू दुर्गा तू भवानी संसाराची तू जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी
مانغالا
जशी मावळ त्याहुना तकेवड्याच्या पाना नागीन सळसळली
यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. विक्रोळी विधानसभेतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
प्रवेश करते झाले आहे आपला सगळ्यांचे आवडते लाडका युवा नेतृत्व युवा सेना अध्यक्ष माननीय आदित्य रावजी ठाकरे साहेब आज हा प्रकाश दिसतोय हे तेज दिसतंय ते आदित्यराव ठाकरे साहेबांच्या मुळे आहे उद्धवराव ठाकरे साहेबांनी हे तेज प्रत्येकांमध्ये निर्माण केले आदित्यजी राव ठाकरे هندوستان ترجمة نانسي قنقر
शिवसेनेवरती प्रेम करणारे आपण सगळी जण समस्त शिवसैनिक आज एक तेज आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहे ते म्हणजे आदित्यजी ठाकरे साहेब युवा सेना अध्यक्ष ज्याने आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ही भेट दिलेली आहे. आपल्या सर्व गर्भप्रेमींसाठी ही अमूल्य भेट आहे. असा हा अमूल्य गर्भ आपल्या ठिकाणी संपन्न करणारे आपल्या सगळ्यांचे आवडते कार्य सम्राट आमदार माननीय सुनील भाऊ राऊत साहेब. या ठिकाणी सुनील भाऊ राऊत साहेब यांच्या तर्फे आणि यांच्या वतीने या ठिकाणी युवा सेना अध्यक्ष एक तरुण तडफदार नेतृत्व माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचा नृत्य सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय आपण. एक तेज पुंज चेहरा ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हलवून ठेवलेला आहे. याच महाराष्ट्रामध्ये आजही होऊ दे चर्चा म्हटलं की सगळ्यांच्या हृदयामध्ये धडकी भरते. कारण धडकी भरवणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सगळ्यांचे आवडते लाडके युवा नेतृत्व आदित्यजी ठाकरे साहेब ज्याने सगळ्यांमध्ये हीच धडकी भरवली. अजूनही चर्चेसाठी कोणी समोर उपलब्ध झालेलं नाही आहे. चाय पर चर्चा तर सगळेच करतात पण होऊ द्या चर्चा म्हटली की सगळ्यांच्या हृदयामध्ये धडकी भरते. ही धडकी भरवणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आदित्यजी ठाकरे साहेब. एक नेतृत्व एक अस्तित्व एक लोकप्रियता जी आपणामध्ये सगळ्यांमध्ये भरलेली आहे. एक तेजपुंज चेहरा आदित्य म्हणजे सूर्य. या सूर्याच्या प्रकाशातच आपण सगळेजण नाहून निघालेलो आहे. या सूर्याचं तेज या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना भेटलेलं आहे आणि म्हणूनच हे तेज आज या ठिकाणी आपणा सगळ्यांमध्ये उपस्थित आहे. आणि हे तेज आपणा सगळ्यांमध्ये घेऊन आलेले आपणा सगळ्यांचे आवडते लाडके कार्य सम्राट आमदार माननीय सुनील भाऊ राऊत साहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी भाऊ कदम यांचं देखील आगमन झालेलं आहे. चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिवसेना विक्रोळी विधानसभा यांच्या वतीने या ठिकाणी मुंबईत प्रथमच मराठी दांड्या तो देखील विनामूल्य आपणा सगळ्यांमध्ये संपन्न होतोय. आणि याचं सगळं श्रेय जातंय ते आपणा सगळ्यांचे आवडते लाडके कार्य सम्राट आमदार माननीय सुनील भाऊ राऊत साहेब यांना. थोडीशी गर्दी स्टेजवरती थोडी गर्दी कमी करायची आहे. एक छोटीशी विनंती स्टेजवरती गर्दी थोडीशी कमी करायची आहे. एक युवा नेतृत्व आश्वासक नेतृत्व आपणा सगळ्यांमध्ये उपलब्ध आहे. मी स्टेजवरील समस्त शिवसैनिकांना विनंती करतो की स्टेजवरची गर्दी थोडी कमी करायची आहे. थोडं पाठी यायचं आहे सगळ्यांनी पाठी यायचं आहे. गर्दी थोडी कमी करायची आहे. कृपया थोडंसं पाठी यायचं आहे सगळ्यांनी पाठी यायचं आहे. आपणा सगळ्यांच्या भेटीला उपस्थित आहेत आपणा सगळ्यांचं आवडतं लाडकं युवा नेतृत्व ते म्हणजे आदित्यजी ठाकरे साहेब.
एक असं नेतृत्व ज्याने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये जोश भरलेला आहे. मी आदित्य ठाकरे साहेब ना आदित्यजी ठाकरे साहेब सर सर आदित्यजी ठाकरे साहेब आदित्यजी सर 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 आदित्यजी ठाकरे साहेब इकडेच आहे तुमच्या पाठी इकडे इकडे पाठी आहे सर पाठी आहे मी हा निवेदक इकडे पाठी आहे एक छोटीशी विनंती आहे थोडस आपण मनोगत फक्त व्यक्त करा नाश्ता तर आहेतच पण एक तुमचे शब्द फक्त जाऊ द्यात धन्यवाद सर स्टेजवरील समस्त शिवसैनिकांना विनंती आहे की आपण गर्दी खूप आहे स्टेजवरती कृपया स्टेजवरील गर्दी कमी करायची आहे स्टेजवरील गर्दी कमी करायची आहे आदित्यजी ठाकरे साहेब यांनी आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवली एक जोश आपल्या सगळ्यांमध्ये भरलेला आहे तो म्हणजे आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाने हा जोश असाच कायम राहील कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही कधीच डगमगली नाही कधीच कोणापुढे झुकलेली नाही कारण असं न झुकणारं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना लाभलेले हे आदित्यजी ठाकरे साहेब मी या ठिकाणी शिवसैनिकांना विनंती करतो जे स्टेजवरती उभे आहेत त्यांना विनंती करतो की कृपा करून स्टेज खाली करायचं आहे मी समस्त शिवसैनिकांना विनंती करतो की हे स्टेज खाली करायचं आहे वरुण सरदेसाई साहेबांना आपण थोडस एकटं सोडायचं आहे त्यांना उभं ठेवा इकडे कारण ते एक लाडकं व्यक्तिमत्व आपल्यात उपस्थित आहे वरुण सरदेसाई साहेबांना विक्रोळी विधानसभा यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत समस्त शिवसैनिकांना विनंती आहे की स्टेज थोडंसं कमी खाली करायचं आहे सगळ्यांना विनंती आहे कृपया सगळ्यांनी बाजूला व्हायचं आहे स्टेज खाली करायचं आहे या ठिकाणी आपण सगळ्यांनी इतका वेळ इतकं सुंदर गरबा नृत्य केलेलं आहे पाच मिनिटात पुन्हा एकदा गरब्याला आपण सुरुवात करणार आहोत आपला उत्साह असाच शेवटपर्यंत टिकू द्यायचा आहे बारा वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे या वेळेचा सदुपयोग आपण पूर्णतः नृत्याने साकारायचा आहे मी स्टेजवरील गर्दी पुन्हा एकदा कमी करायला सांगतोय कोणालाही स्टेजवरती पाठवू नका प्लीज स्टेजवरती कोणालाही पाठवू नका प्लीज उदयजी उदयजी कार्यक्रम सुरू करा ना आणि पुन्हा एकदा मराठी दांडिया सगळ्यांनी नाचायचं सगळ्यांनी नाचायचं
Let's go.
ترجمة
दुश्मन जळ जळ जगाला लागली कळ पाणी थेंब थेंब कळ 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 जळ वर जगाला लागली कळ पाणी थेंब थेंब कळ कळ चल घराणी गाऊया गाणी फिरूया पकरा संग Oh.
ترجمة
सगळे या ठिकाणी गरबा अगदी सैराट नाचलेले आहेत. अरुण कदमने त्या शिट्टी वाजवून आणखीनच त्याला मोठेपणा आणून दिलेला आहे. या ठिकाणी बक्षीस समारंभाला सुरुवात होत आहे. जे उत्तम नृत्य ज्यांनी केलेलं आहे त्यांना या ठिकाणी बक्षीस देण्यात येईल. मंचकावरील सर्व मंडळींना विनंती आहे, आपण एका साईडला व्हा नाही तर खाली तरी निघा. या ठिकाणी बक्षीस समारंभ पहिलं करायचा आहे. पहिले त्याला बक्षीस देऊ आपण. एका साईडला व्हा, मंचकावरची सगळी मंडळी एका साईडला व्हा, कारण आता बक्षीस समारंभ सुरू होईल आणि हा बक्षीस समारंभ आपल्याला चांगल्या प्रकारे दाखवता येतोय, पार पाडता येत नाही. या ठिकाणी उद्या 12 वाजेपर्यंत पुन्हा एकदा आपल्याला गरबा खेळायचा आहे. या ठिकाणी उद्या असाच जोश असाच जल्लोष आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षित आहे. 12 वाजेपर्यंत हा गरबा या ठिकाणी सुरू राहणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. उद्या बॉईज फोरची संपूर्ण टीम गौरव मोरे सहित या ठिकाणी येणार आहे. त्याचप्रमाणे शाहीर मधली शना आपल्या सगळ्यांच्या भेटीला या ठिकाणी येणार आहे. केदार शिंदे यांची सुकन्या या ठिकाणी आपल्या भेटीला येणार आहे, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. या ठिकाणी लगेच बक्षीस समारंभाला सुरुवात करत आहोत. बक्षीस समारंभ अरुण कदम यांच्या हस्ते संपन्न होतोय. लहान मुलांची बक्षिस आहेत. सर्वी सावंत आणि स्वरा कुपेरकर लवकरात लवकर या छोट्यांना वरती पाठवायचं आहे. सर्वी सावंत आणि स्वरा कुपेरकर, बाकी कोणी बरोबर यायचं नाही, दोघांनीच वरती यायचं. ये 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 धावत ये. सर्वी सावंत, स्वरा कुपेरकर, स्वरा कुबेरकर आलेली आहे. सर्वी सावंत कुठे आहे? संदीप सावंत इकडे आहेत पण सर्वी सावंत दिसत नाहीये. यानंतर स्मार्ट वॉच आहे. रोहित शेट्टीकर यांना स्मार्ट वॉच लागलेला आहे. रोहित शेट्टीकर, रोहित शेट्टीकर लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय. स्मार्ट वॉच यांना लागलेला आहे.
मेकअप सेट विशाखा रुपवते आणि रेणुका चव्हाण विशाखा रुपवते आणि रेणुका चव्हाण ज्यांची मी नाव घेतोय त्याच बक्षीस पात्र कलाकाराने यावरती यायचं आहे विशाखा रुपवते आणि रेणुका चव्हाण मेकअप सेट विशाखा रुपवते आणि रेणुका चव्हाण स्मार्ट वॉच रोहित शेट्टीकर मेकअप सेट रेणुका चव्हाण मेकअप सेट रेणुका चव्हाण आणि विशाखा रुपवते चांदीचं डायमंड ब्रेसलेट अभिलाषा भोसले चांदीचं डायमंड ब्रेसलेट अभिलाषा भोसले अभिलाषा भोसले लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे चांदीचं डायमंड ब्रेसलेट अभिलाषा भोसले सोन्याची नथ हेमा यादव सोन्याची नथ हेमा यादव कोणा हिचं नाव काय लवकर चांदीचं डायमंड ब्रेसलेट अभिलाषा भोसले सोन्याची नथ हेमा यादव आपल्या लोकांनी दिलंय ना त्याचा गोष्ट वेगळी सोन्याची नथ हेमा यादव लवकरात लवकर यायचं आहे अमृता अभय राणे सोन्याची नथ अमृता अभय राणे यांच्याकडून प्रायोजित झालेली आहे अमृता अभय राणे यांच्याकडून ही सोन्याची नथ प्रायोजित झालेली आहे ती लागलेली आहे हेमा यादव यांना पैठणी दोन पैठणे आहेत वृषाली कदम आणि अर्चना रामदास यादव वृषाली कदम आणि अर्चना रामदास यादव लवकरात लवकर यायचं आहे वृषाली कदम अर्चना रामदास यादव वृषाली कदम पैठणे लागलेली आहे अरुण कदम आणि रेडकर मॅडम यांच्या हस्ते आणि सतीश जाधव आणि कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राऊत यांनी प्रायोजित केलेला मोबाईल फोन अनमोल खरात याला लागलेला आहे मोबाईल फोन अनमोल खरात माजी महापौर दत्ता दळवी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी हा मोबाईल फोन त्यांना प्रदान करायचा आहे अनमोल खरात धावते खरात तुझा आलाय हा मोबाईल फोन अनमोल खरात अनमोल खरात हा क्या बात है जोरदार टाळ्या झाला पाहिजे जोरदार टाळ्या उद्या या ठिकाणी बॉईज फोर
यांची पूर्ण टीम या ठिकाणी येणार आहे. त्याचबरोबर हास्य जत्रा फेम गौरव मोरे हे देखील उपस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे भार्गवी चिरमुले आणि दगडू या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या सगळ्यांच्या उपस्थितीत उद्याचा हा दांडिया या ठिकाणी संपन्न होणार आहे. परीक्षक सुनील भुवड आणि नील खंडाळकर या संपूर्ण या ठिकाणी जो गरबा आपण सगळ्यांनी नृत्य केलं त्याचं परीक्षण जारी केलं होतं असे सुनील भुवड आणि नील खंडाळकर आपल्याला लाभलेले परीक्षक सुनील भुवड आणि नील खंडाळकर जोरदार टाळ्या परीक्षकांसाठी झाल्या पाहिजेत. तुमच्यामध्ये फिरून उत्तमोत्तम नृत्य कलाकार ते शोधून काढतात आणि आमच्यापर्यंत त्यांची नावं आणून पोहोचवतात असे सुनील भुवड आणि नील खंडाळकर. आणि याच ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. उद्या ठीक 7:30 वाजल्यापासून आपणा सगळ्यांची उपस्थिती प्रार्थने आहे. 12 वाजेपर्यंत आपणा सगळ्यांना दांडिया गरबा हे नृत्य करायचं आहे. 12 वाजेपर्यंत आपल्याला वेळ दिलेली आहे. आपण सगळ्यांनी असाच उत्साह असाच जोश उद्या देखील दाखवायचा आहे. परवा दसरा मेळावा संपन्न होणार आहे. इथेच कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.